नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। कृषी विधेयका विरोधात देशात शेतकऱ्यांनी रान पेटवले असताना या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरून मोदी सरकार विरोधात घोषणा करताना दिसत आहेत। आज नवी मुंबई काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही अध्यक्ष अनिल कौशिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अशोक गावडे यांच्या उपस्थितीत कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करून हे कायदे रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली। यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी अनिल कौशिक यांनी हा देश ब्रिटिश राजवटीकडे चालला असून देश विखायला काढल्याची टीका मोदी सरकारवर केली, तर शेतकऱ्यांना हमी भाव कायम मिळावा ही मागणीही केली। आता आपण दोन तीन प्रश्न विचारले होते गावडे साहेबांना के पवार साहेबांनी पाटील पवार साहेबांचा कायदा कोणता माहिती का? पवार साहेबाचा कायद्यामध्ये साठेखोर न होते या लोकांनी हेराफेरी कायद्यामध्ये केली। यांनी कसे केला? याचा आधी कायदा असा होता, जर शेतकरीला APMC पेक्षा बाहेर कुठे जास्त भाव मिळत असेल तो त्याचा माल विकसित हा कायदा आमच्या ज्यावेळी सरकार होती काँग्रेस राष्ट्रवादीची आणि पवार साहेब केंद्रीय मंत्री होते त्यावेळेचा कायदा तसा होता। याचा कायदा कशी माहिती का? की नंबर एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, त्यात कसे माहिती का? मोठा व्यापारी जाईन ॲग्रीमेंट करेन की माझ्यासाठी तू शेती कर, म्हणजे तो झाला त्याचा बंधुआ मजदूर आणि माल तयार झाला, त्यांनी मेहनत केली आणि मेहनत केल्यानंतर तो माल तो कुठे एक ठिकाणी पुरा साठा करणार आहे आणि 5-6 महिन्यात ज्यावेळी शॉर्टेज होईल बाजारामध्ये कंज्युमरकडे त्यावेळी तो ब्लॅक मार्केटिंग करणार आहे। म्हणजे किसानला लुटायचे, ग्राहकाला लुटायचे, उपभोक्ता किसान दोघांचा मरण होणार आहे एक, याचा मी निश्चित करतो। दुसरा, हे जो कायदा त्यांनी केला ना, हे कायदा कसे केला की किसान माल कुठे आणेल? आता हे म्हणतात की तुम्ही APMC रद्द नाही केली, म्हणजे APMC आडती कोणासाठी माल घेणार? अदाणी, अंबाणी, सजिरुया, जिंदाल, टाटा, त्यासाठी कंज्युमरसाठी नाही। आता कायदा कुठे माहिती का? आता कोणता कायदा केला? कोणसा केला की शेतकरी आपला माल ज्यावेळी APMCला विकतो, विकल्यानंतर तो कुठे जातो? रिटेलमध्ये जातो, म्हणजे कंज्युमरकडे जातो। जो माल खरेदी केला तो कंज्युम होतो, इथे कसं आहे जो माल खरेदी केला तो साठा होणार आहे। म्हणून हा कायदा शेतकरीला संपण्याचा कायदा आहे। दुसरा, शेतकरी अशिक्षित आहे, तुम्ही त्याची कॉन्ट्रॅक्ट करणार, कोर्टात चक्रे मारणार तो, म्हणजे एक दिवस असा येईल आज शेतकरीची शेती गेली उद्या शेतकरीची जमीन पण जाणार आहे। म्हणून काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे जे इतर मित्रपक्ष आहे शिवसेना सर्व आज रस्त्यावर उतरले आणि शेतकरीला आम्ही पुरा पाठिंबा दिला आहे। एक वाद दुसरी गोष्ट मॅडम, कायदा कोणासाठी आहे? शेतकरीसाठी आहे ना, जर त्यांना नको पाहिजे मग तुम्ही कशाला द्या करता? तुम्ही उघडदार तुम्ही दडपशी आणू नका ना। दुसरी विशेष आहे, बिचारा शेतकरी थंडीमध्ये येऊन बसला कारण त्याची पुस्तेरी जमीन जाऊ नये म्हणून किमान त्याचा मान सन्मान केला पाहिजे, बोलावला पाहिजे। बोलवतात 3 दिवसानंतर या, 3 दिवसानंतर या, म्हणजे त्याच्यावर तुम्ही पाण्याचे फवारे मारतात। आज त्याचे हाल झालेले आहे, म्हणजे त्यांना ती युनिट तोडायचे कसे, ती ताकद तोडायचे कसे? जो ब्रिटिश करत होते हे ब्रिटिशची औलाद आहे पुरी भाजप आणि ब्रिटिशप्रमाणे त्यांनी आज याचे फूट डॉलर राजनीती चालू केलेली आहे। मला सांगा मॅडम, मोदी शेतकरी आहे का? अमित शाह शेतकरी आहे का? पवार साहेब शेतकरी आहे, मोदींना माहिती आहे। त्यांना विचारा आवळा आणि द्राक्षमध्ये काय फरक आहे, विचारा त्यांना, कारण त्यांना सांगणार कोण आहे? अदाणी, अंबाणी, ससुराचे लोक आहे। म्हणून हे दोघे जो हे आपले ना सायंटिस्ट मोदी आणि अमित शाह, ते सायंटिस्ट आणि तेच पुरा विकायला काढलेला आहे, पुरा साठा गोळा करणार, दुसऱ्या कंट्रीत एक्सपोर्ट करणार आहे। ही पॉलिसी आहे, जर करायची असेल आमच्या एकच म्हणणं आहे तुम्ही हमी भाव द्या।
हमी भाव मोदी अमित शाह खिशातून देत नाही, जमजा त्यांनी एका आता उदाहरण देतात की हमी भावचं आम्ही काय बोलतो, द्या ना तुम्ही लेखी द्या ना, आम्ही लेखीच मागतो ना, लेखी द्या हमी भाव, हमी भाव दिल्यानंतर शेतकरीचं नुकसान होणार नाही आणि जो कंज्युमर आहे त्याला जर महागात पडला तो कंज्युमर कंज्युम करतो, लागेल तेवढा घेईल तो, एक हमी भावचा आमचा एक मुद्दा आहे, साठा जो जमा करणार एक्सपोर्ट करणार त्याचा आमचा मुद्दा एक आहे, आणि दुसरा या देशाचा शेतकरी ज्याने देशाला स्वतंत्रसाठी रात्रीदिवस एक केला त्या शेतकरी उद्ध्वस्त नाही व्हायला पाहिजे, म्हणून आज आमचा पक्ष सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या रस्त्यावर उतरलेला आहे. तर अशोक गावडे यांनी शेतकऱ्यांना रसातळाला नेणारा हा काळा कायदा रद्द करावा अशी मागणी केली. संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांनी भारत बंदचा जो नारा दिलेला आहे त्याला आमच्या सर्वपक्षीय पक्षांनी सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे. कारण नुकताच केंद्र सरकारने जो शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा पारित केलेला आहे हा अत्यंत चुकीचा आणि संपूर्ण शेतकऱ्यांना एक रसातळाला नेणारा असा हा काळा कायदा केंद्र सरकारने घोषित केलेला आहे. प्रथमतः आमच्या सर्व पक्षांच्या वतीने मी केंद्र सरकारचा निषेध करतो आणि हा काळा कायदा त्यांनी पारित परत घ्यावा अशा प्रकारची विनंती करीत असताना नवी मुंबईमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकरी बांधवांना सहकार्य देण्याचं ठरवलेलं आहे. त्यानिमित्ताने या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. वास्तविक पाहता केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये फक्त घोषणांचा पाऊस पडलेला आहे, परंतु नागरिकांना जे पाहिजे, देशातील सर्व नागरिकांना जे आवश्यक आहे अशी कोणतीही गोष्ट त्यांनी आजपर्यंत केलेली नाही. नाही कोणत्या अकाउंटमध्ये 15 लाख आलेत का नाही कुणाला कोणत्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे, परंतु येडी बिडी काडी घेऊन ते संपूर्ण देश जाळायला निघालेले आहेत. अशा मूर्ख केंद्र सरकारचा मी आमच्या सर्व पक्षांच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी राजीनामा देऊन हे केंद्र सरकार हे काँग्रेस राष्ट्रवादी विकास महाविकास आघाडीच्या ताब्यात द्यावा अशा प्रकारची विनंती करीत असताना त्यांना देश चालवण्याची कोणत्या प्रकारची अक्कल नाही असं मानलं तर वावगाव होणार नाही. मी पुन्हा एकवार या ठिकाणी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि सर्व माझ्या शेतकरी बांधवांना सहकार्य आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत अशा प्रकारची महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी घोषणा करतो. आता हे रान पेटवले असताना केंद्र सरकारकडून याची दखल घेऊन हे कायदे खरंच रद्द करतात का की कायम ठेवतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल. नवी मुंबई आवाजसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट श्रीवर्याचारीसह प्रमोद पाटील.